सभा होत आहेत आणि शेवटची सभा त्यांची 100 एकर जमिनीमध्ये होणार. आता 100 एकर जमीन ती सरळ करणं, ती बसण्याची व्यवस्था, गाड्यांची व्यवस्था, या सगळ्या व्यवस्था, तर 7-7 कोटी रुपयेसुद्धा लागू शकतो एवढा मोठा कार्यक्रम जर करायचा असेल तर. तर मी म्हटलं की तुम्ही आम्ही काम करत असताना 7 लाख रुपये जमवताना सुद्धा तुम्ही खिशात हात घालत नाही, कारण एखादं उद्दिष्ट पूर्ण करायचं म्हणजे नुसतं तन मन लागत नाही, धनसुद्धा लागतं. तर हे त्यांच्याकडून सगळ्यांकडून आपण शिकण्यासारखा की हे सगळं जे एखाद्या उद्दिष्टाच्या पाठीमागे उभे राहतात ते सगळे उभे राहतात, हा त्याचा त्याच्यातून घ्यायचा अर्थ आहे. त्यो एक दिवस म्हणला आपला काय मराठा आरक्षणाला विरोध नाही बाबा, मा एकट्याच्याच मागं लागली. आपण बोलायला बंद केलं आरक्षणाला विरोध नाही म्हणल्यावर तबा काल परत फडफड करायला लागली. काल म्हणतंय 7 कोटी रुपयेच म्हणले खर्च आला. अरे का वावर घेतला की अडपटा आम्ही हे शंभर एकर विकत नाही घेतलं, ते सभेसाठी घेतलंय भाड्याने. यातल्या शेतकऱ्याने फुकट दिलं येवली चार गाड्या माझ्या मराठ्यानं स्वतः पदरून लावल्यात. आणि तो म्हणतो लोक 10 रुपये देत नाही, तुला देत नसते. आणि तुला का देत नसते ते सांगतो, ज्या गोरगरीब मराठ्यानं तुला मोठं केलं त्यांचंच रक्त पिऊन तू पैसा कमवला म्हणून तू